नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। आगरी सेना नाम की महाराष्ट्र की राजनीतिक पार्टी का आज विरार के आगरी सेना मध्यवर्ती कार्यालय में एक जाहिर सभा रखी गई, और सभा में 2 साल पहले जो महाराष्ट्र की पालघर जिले की कार्यकारिणी बर्खास्त कर दी गई थी, उस कार्यकारिणी का नए सिरे से आज ऐलान किया गया। आपको बता दें कि आगरी सेना में इस समय शहरी एवं ग्रामीण, इस तरह से पालघर के 2 जिला अध्यक्षों की नियुक्ति की गई है और उनके मातहत पूरी कार्यकारिणी की घोषणा की गई है। एक अहम पद, प्रवक्ता का पद दिया गया है जयेश पाटिल को, और आगरी सेना में इसके पहले कुछ विवाद सामने आ चुके हैं। इसको लेकर पार्टी ने यह ऐलान किया है कि आगे से पार्टी का जो भी अधिकृत बयान होगा वो उनके प्रवक्ता द्वारा ही जारी किया जाएगा। आज विरार के चंदनसार में पार्टी मध्यवर्ती कार्यालय में एक सभा थी, उसमें भी पालघर, रायगढ़, मुंबई, ठाणे, ऐसे 4-5 जिले से पदाधिकारी आए थे। और आप देखिए पूरे कार्यक्रम में क्या कुछ हुआ और उन्होंने पत्रकारों को क्या कुछ कहा। अभी के लिए इतना ही, नमस्कार। चेतन पाटिल चेतन गांव का पुलिस पत्र बोलने की मिली है। एक प्रवक्ता म्हणून आहे मी, प्रवक्त्याचं नाव सांगतो चेतन पाटील। आपली वाहतूक संघटना सांभाळणार अल्पेशी पुढे, जयेश आपल्याला 2 शब्द बोलायला लागणार आहे। त्यांच्याशी माझी पूर्ण जिल्ह्याला एक रिक्वेस्ट आहे, प्रवक्ता आलेला आहे त्यामुळे प्रवक्ताशिवाय कोणी अग्निशेनेची कमिटमेंट केली, काही पत्रकारांना संभाषित केलं तर त्याच्यावर करू नये अशी माझी इच्छा आहे। आणि आता प्रवक्ता दिलेला आहे साहेबांनी, तर प्रवक्ता जयेश पाटीलांना सांगतो मी, त्यांनी 2 शब्द बोलावे। पाटिल साहब, आज जो ये मीटिंग रखी गई है इसका विवरण दीजिए, क्या है? आज हमारे कामगार संघ के अध्यक्ष माननीय प्रदीप कुमारी के अध्यक्षता में गांव न्याय, तालुका न्याय, जिला न्याय, संगठन को मजबूत करने के लिए ग्रामीण राष्ट्र रूप में जाके जो विंचित है, जो राजपुर पे एकदम लास्ट मोमेंट पे जहां तक लोग नहीं पहुंचते वहां तक पहुंचते, लोगों के भलाई के लिए काम करना और इसके लिए संगठनात्मक दृष्टिकोण से उनको मजबूत करके समाज का समाज ऐसा अग्नि समाज का ऐसा समझते आदर मिठागर मंडल जाते थे। मिठागरात राहणार तो आम्ही तो कोणत्याही समाजाचा जातीचा पंथाचा असो तो आम्ही आपण समजतो, त्याच्या कल्याणासाठी, भूमिपुत्राच्या कल्याणासाठी, कामगारांच्या कल्याणासाठी आम्ही सेना झटत राहील, त्याच्यासाठी संघटनात्मक दृष्टिकोनातून बाजून मागणी करणं हे गरजेचं होतं। आणि ते केलेल्या गांधी सेनेच्या माननीय प्रदेशाधिकारी आणि राज्य अधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली। पाटील साहब, पिछले 2 वर्षों से आपकी ये जो कार्यकारिणी थी उसको बर्खास्त कर दिया गया था, लेकिन बीच बीच में कई बार जो पिछले टर्म में आपके पालघर जिला अध्यक्ष थे जनार्दन पाटिल, उन्होंने कई बार ये दावा किया कि असली आगरी सेना मैं हूं। अभी जनार्दन पाटिल का कहीं भी नाम भी नहीं है, मंच पे भी नहीं है, तो उनकी भूमिका क्या रहेगी आगे के? मरने के बाद ही विदा दी,
पिछले जनार्दन पाटिल के संगठन में उनके जो अध्यक्ष होते हैं वो जिला महाराष्ट्र बॉडी के वो मेंबर होते ही है। यानी आप ऐसा नहीं उनको निकाला, ऐसा ये आदेश देने का ये रूल्स नहीं है कि किसके हक में पड़ती निकाल पड़ती। ये संगठन में 36 साल में मैं लिया इधर तो ये होता है, नए लोगों को परिवर्तन लाने के लिए काम लिया जाता है। अभी जनार्दन जी अभी महाराष्ट्र बॉडी में है ही ना, वो इसमें ऐसा कुछ जैसे खेल नहीं है। संगठन में जो भी ज्वाइन होते हैं, अभी मैं 15 साल पहले जो 15 साल का जो आदमी थे सरपंच, वो मेरे को आज मिले जब मेरे को लगा था फाउंडर मेंबर है, यानी 56 ईयर्स उसके आपकी उम्र है, 36 साल संगठन को होने वाले और ये 1 तारीख को संगठन का वर्तमान दिन है जो बर्थडे बोला जाता है। इसमें सब तालुके के लोग हैं, सब जिले के लोग आते हैं और सब कार्यकर्ता आते हैं। तो ये संगठन है आने के विरुद्ध लड़ने वाली है, इधर इधर आने वाले उधर आगे देना। लेकिन जनार्दन कौन सा भी समाज का आदमी रहे तो भी संगठन उनकी है। जनार्दन पाटिल जो है वो यहाँ पर मंच पर हाजिर नहीं है और इतना बड़ा कार्यक्रम होने के बाद मंच पर नहीं है, तो क्या कहना चाहिए? तो उनका पर्सनल महंगाई बहुत ज्यादा है, तो शायद गाड़ी आने के लिए प्रॉब्लम हुआ रहेगा, ऐसा हो सकता है। क्योंकि संगठन में पुराने जो लोग हैं उनको साथ में लेके जाएगा, माननीय राजा जी ने आदेश भी ऐसा है, जो लोग आएंगे उनको साथ में लेके जाएंगे, जो लोग जाएंगे उनको छोड़ के आगे चलना है। अपनी अपना डिस्टिनेशन अपने को कौन करना है, हम किसी के अपोज में नहीं बात करते, ना किसी समाज के कल्याण के लिए जो अच्छा काम रहेगा वो करना चाहिए। माननीय राजा जी स्वामी साहब ने 5 साल के लिए माननीय पुराने अध्यक्ष जो उनको अध्यक्ष पर दिया था, अभी उनको कार्यकारिणी भी दिया है और नई टीम भी है, तो उसमें ऐसा कोई मुझे लगता नहीं कि कुछ गलत बात है। एक अहम सवाल यह है कि आने वाले कुछ समय बाद में वसई विरार महानगर पालिका चुनाव आने वाला है और पालघर जिले में सबसे बड़ा तालुका है वसई विरार, महानगर पालिका बड़ी महानगर पालिका है, तो इसमें आगरी सेना क्या अपने बलबूते पे चुनाव लड़ेगी? आज माननीय प्रगति सर ने खुद ने डिक्लेयर तो कर दिया कि हम लोग 1 तारीख को डिक्लेयर कर रहे हैं, इसमें आगरी सेना की है पांचों जिले के अध्यक्ष वो कमेटी में है, मैं उस कमेटी में हूँ, हमारे प्रगति सामी कमेटी में वो जब तक की कमेटी है वो डिसाइड करेगी किसके साथ करता है, इधर इंडिविजुअल करता है, तो वो जो डायरेक्शन आएगा कैसा रहता है। एक आदमी सरकार नहीं चलाती, सरकार का पूरी जिले 5 जिले चलाती है, तो 5 जिले जो डिसीजन लेंगे वो हम करेंगे। अध्यक्ष जेव्हा रिटायर्ड होणार त्यावेळेला त्यांना वरच्या वडवं घेतलं जातं, परंतु आपण जर एकंदरीत पाहिलं तर 2 वर्षापासून आगरी सेनेमध्ये इथे 2 गट पडले आहेत, मग ते कसं आपण आगरी सेनेमध्ये कधीच 2 गट नव्हते, फक्त मिशन रेकॉर्डिंगमुळे हे प्रॉब्लेम झाले आणि ती आम्ही सॉल्व्ह करून टाकली। प्रॉब्लेम कुठे येतो, जेव्हा संघटना कुठला तरी निर्णय घेतो, म्हणून मी माझ्या भाषणांमध्ये उठायला जातं, कोणीही उठून कोणी तुम्ही पत्रकार घेऊन त्याचे स्टेटमेंट करणं हे संघटनेला धोकेदायक असतो। म्हणून आपले ह्या नवीन जे अध्यक्ष आहेत त्यांना मी आता ताकीद केली, काही तुम्हाला निर्णय घ्यायचे असतील बरेच कॉम्प्रोमाइज असतील त्याचे महाराष्ट्र प्रवीण करावा आणि त्याच्यानंतर तुम्ही केले, कारण का त्याच्यामुळे मिसअंडरस्टँडिंग होतो, मिसअंडरस्टँडिंग लोभा लोभी तो काढताय असा आगरी आगरी माणसाला मला जर हे वस्तुस्थिती ही आता नाही ही परंपरा आली आणि त्याच्यामुळे आमच्यामध्ये अशा काही संघटनेमध्ये असे 2 भाग 4 भाग असं काहीच नाही, कुठल्या जिल्ह्यात नाही, टोटल आमचे 7 जिल्हे आहेत। आता आम्हाला पुणा जिल्हा पण जॉईन झाले, नाशिक वाशिम नवी मुंबई पण जॉईन झाले आणि त्याच्यामुळे आमची जी पण ताकद राहील तिथे जिथे आमचे काँग्रेस आहे, तिथे जिथे आमची संघटना स्ट्रॉंग आहे, तिथे आम्ही स्वबळावर इलेक्शन लढू। म्हणजे 1 ऑगस्टला आम्ही इलेक्शन करणार आहोत सगळ्या मेंबर येऊन। आपल्याला प्रश्न आहे, आपण गेल्या इतक्या वर्षापासून जे पी आर करतात, आमच्या सगळ्या पत्रकारांना खास करून आमच्या सगळ्याच पत्रकारांना प्रश्न पडलेला आहे की नेमकं काय चाललेलं आहे, म्हणजे तुमच्या माध्यमातून कशा प्रकारे करा, तुम्ही अनेक ठिकाणी अनेक आंदोलनाला पत्रकारांना सोबत घेऊन जातात, तर त्या गोष्टी जरा खुलासा केला तर बरोबर। पी आर मध्ये 3 पी आर आहे, आता हेरिंगवर आहे, आता आपली नवीन पी आर आलेली आहे महाराज, 18 तारखेला याची पहिली हेरिंग लागली आहे, शहापूरची पॉलिसी आहे, अनप्रोसेस मध्ये चालू आहे,
ज्युडिशियरी आहे, ज्युडिशियरीवर जास्त बोलू शकत नाही, पीआय जास्त आपण ओपनली बोलू शकत नाही, आपल्याला माहिती असते गव्हर्नमेंट लँड चोरी करणारा एक चोर आहे त्यांचा, आपल्याला माहिती आहे राजू बाबा मोठ्यांनी त्याची एमपीआय आहे, ही एमपीआय आहे कसं असतं पत्रकारांना आम्ही का बोलू शकत नाही, आपल्याला माहिती आहे एखादी गोष्ट जर न्याय प्रविष्ट असेल तर आपण त्याला ओपनली बोलू शकत नाही, आमचा तो विषय आणि आम्ही ज्या पण गोष्टी सांगितल्या आम्ही आज जे इष्ट आणि आंदोलन केलं उमर दाखवून आम्ही आज पण त्याच्या विरुद्ध त्याच्याला आज एमपीआयचं निषेधन आलं, आमचे मित्र आहेत ते आले नाही आज त्यांनी त्याचा निषेधन आलं की जिथे जिथे आपल्याकडे स्ट्रक्चर्स आहेत तिकडे तिकडे ते कॉर्पोरेशनला डायरेक्शन दिलेले आहेत, त्याच्या नवीन डायरेक्शन झालेले ही वाचली नाही कालच आलेली आहे ती ती आल्यावर त्याचं सविस्तर सांगतो, पण जे पण विषय अग्निशमीने घेतलेले असो मग तो आंदोलन असो आपला त्या गेम रेवीज असो अमूल डेअरी असो आम्ही आज पण त्यांच्या विरुद्ध प्रकार आहोत आणि आम्ही एक मोठं आंदोलन करतोय, माझ्या पालघर जिल्ह्याच्या अध्यक्षांना मी सांगतोय त्याचं फार मोठं आंदोलन आहे क्रॉस फार्मिंग 50,000 लोक का एक व्यापारी कोण 50,000 लोकांना रोजगार मिळाले पाहिजे का एक व्यापारी व्यापाऱ्यांना मिळाले पाहिजे, मग 50,000 लोक आपल्या समाजाची आपल्या मुलीपुत्रांना रोजगार मिळण्यासारखा धंदा आहे आणि त्याच्यासाठी पत्र आलेलो आम्ही काल पण आलो आज पण आज पुन्हा आहेत माझ्या पाठीमध्ये अशोक पाटील बसले आहेत, आम्ही कलेक्टर साहेबांकडे गेलो 25 पोलीस बोलले बरोबर ना अशोक पाटील, 5 वर्ष झाले आम्ही आर्बिट्रेटर नेमलेला नाहीये, मग त्यांना आम्ही कोर्टात घेतलं कलेक्टरला इंडिव्हिज्युअल कोर्ट घेतलं त्यावेळेस साहेब आहे का त्यावेळेस साहेब इंडिव्हिज्युअल कोर्ट घेतले त्यांना कलेक्टरला नॉट परफॉर्मिंग ड्युटी मध्ये 150 केस काही नोटीस दिल्या दोन महिन्यामध्ये आर्बिट्रेटर नेमला ना, ही ताकद आरबीसीबीची पेपर चालवला पेन चालवला चोर आहे आम्ही म्हणतो कलेक्टर 55 एकर जागा आहे काल पण सर्वे झाला गव्हर्नमेंट झाला मी 1.5 वर्ष मी जाणतो 6 महिने झाले 55 एकर जागेचं मी मोजलोय 1.5 लाख रुपये मी भरायला दिले मला मोजायला देत नाहीये कारण सुरक्षा स्मार्ट सिटी माझे मित्र बोलले आता कुठे गेले विवेक सहा सर्व झाला नाही का तुमच्याकडे अजून सर्वशिट मी येत नाही मालक पण नसतात मालक दिलेला आहे त्याची नोटीस तो दिलेला आहे पण त्याचा सर्वे होतो आम्ही म्हणतोय पेपर चालवतोय टाकली त्याच्यावर अॅट्रॉसिटी टाकली का रे अॅट्रॉसिटी ना टाकली का आधी सिटी थांबली ना हा आम्ही लढतोय आम्ही कोणताही सब्जेक्ट सोडत नाही कारण तुम्हाला कोणतीही माहिती सुद्धा ते डिटेल त्याचा प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा अग्निश्रीच्या वेबसाईटवर आपल्याला अवेलेबल आहे अग्निश्रीच्या वेबसाईटवर ते देईल मी पत्रकारांना एवढं निवेदन करतो आम्ही प्रचंड प्रवाहाच्या विरुद्ध निष्क्रिय राहतो आहोत तुम्हाला माहिती आहे कोण आहे आपण प्रचंड आपण किती कलेक्टरवर कंप्लेंट केलं कलेक्टरवर नॉन परफॉर्मिंग ड्युटी पुढे किती नोटीस दिले 12 नोटीस आणि त्याच्यामध्ये कलेक्टरला कामात आपण आर्बिट्रेटर नव्हतं आपण दुसऱ्या दोन केसेस मध्ये पण आपण आलो बाबा 55 एकरमध्ये पण नॉन परफॉर्मिंग ड्युटी पुढे घेतलेलं आहे हे लक्षात घ्या आम्ही लढतो पेन चालवतोय न्याय न्याय व्यवस्था आहे त्याच्यावर आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे चालते न्यायाधीशांचा आमचा विश्वास आहे आणि तुम्हाला कोणतं स्पेसिफिकली असेल अशी एक गोष्ट दाखवा 1 लाख रुपये घेऊन जा कैलास पडली सेटलमेंट घेईल एक गोष्ट दाखवा ओपनली कधी पण नारको आणि प्रेम करायला कैलास पडली तयार आहे कोण आहे का पालघर जिल्ह्यामध्ये कधीही नारको आणि प्रेम करायला मेसेज करायला मी तयार आहे कोण असेल ते सांगा कोणाच्या काम असेल तर एवढं ओपनली बोलतो आम्ही घाबरत नाही कोणाला माझ्या समाजाला त्यांनी भिकेला लावलाय त्यांना कामाला लावला एसआयटी कोण होईल मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं मुख्यमंत्री विचारू एसआयटीचं काय झालं आणि पेपर मी देतो म्हणून पत्रकार बंधूंना माझी कारण इकडे काय आमच्याबरोबर एक पत्रकार होता त्याला 10 लाख रुपये दिले असं लोक म्हणतात कोणी दिले ते विचारा आणि तो आमच्याशी काम करत केंद्र आम्ही पैसे द्यायला तयार आहे मी ओपनली सांगतो पत्रकार बंधूंना ऑफर आहे कैलास पाटीलच्या न्यूज देऊ नये म्हणून माझ्या एका मित्राला ऑफर आहे पण मी ठरवली त्याचं नाव घेत नाही 10 लाख रुपये असेल पत्रकार कैलास पाटीलच्या न्यूज देऊ नये म्हणून 10 लाखाची ऑफर एक पत्रकार फुटला जाऊन बसला तिथे नाव घेत नाही सगळ्यांना माहिती आहे अग्निशमीच्या
प्रेस कॉन्फरन्स मध्ये हुंडा झाला, पैसे घेऊन बसलाय. आता युरोपियन्स मला किती आहे, जास्त नाही बोलत. म्हणून समाजाचा जो बेनिफिट करेल त्याचं नाव वरती येणार आहे. आपण चौथा स्तंभ आहे, पत्रकारांना सांगतो हात जोडून की तुम्ही चौथा स्तंभ आहे, तो चांगला प्रकारे चालवा. त्याने समाजाचं कल्याण होईल, देशाचं कल्याण होईल, आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कुठेतरी धस्ता बसेल तुमचं. अशा प्रकारे काम केलं तर खरोखर पालघर जिल्ह्यामध्ये लोकांचं रक्षण होईल असं मला वाटतं. प्रश्न तुम्हाला पूछा तहसील कार्यालय के दो बड़े अधिकारी एंटी करप्शन की रेड में जा चुके हैं और तहसील कार्यालय है वही सबसे ज्यादा जिम्मेदार है जो जमीन भूमि किसान है उनकी जमीनों को यहाँ से यहाँ हेरफेर करने में. तो आप इसमें क्या राय है? सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें.